नमस्कार, मी ध्रुवा दळवी, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी आली। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं ही धमकी दिली असून दुबईतून मातोश्रीवर आज धमकीचे 3 ते 4 कॉल आल्याचं वृत्त आहे। या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे, तसेच मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे। माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले असा सवाल करत खडसेंनी त्यांच्यावर अनेक आरोप केले। तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान नावाचं पुस्तक लिहिणार असल्याचंही खडसेंनी सांगितलं। कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी जगभरात अनेक देश लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। भारत बायोटेकने तयार केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिनला ड्रग रेग्युलेटरीने नुकतीच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी मंजुरी दिली आहे। आता परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी ही लस पूर्णपणे तयार आहे। कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणाला उद्या 7 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे असं वृत्त आहे। उत्तर प्रदेशात गेल्या काही काळापासून सुरू असणारं हत्यासत्र थांबण्याचं नाव घेत नाही। ही हत्याकांडांची मालिका वाढतच चालल्याचं चित्र असून 3 वेळा आमदार राहिलेल्या निवेंद्र मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे। जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या वादात त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर काँग्रेससह विरोधकांनी चौकशीची मागणी करत राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारवर निशाणा साधलाय। देशात सुरू असणारा कोरोनाचा कहर थांबायचं नाव घेत नाहीये। कोरोना विषाणूने भारतात 40 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 50,000 अधिक लोकांचा मृत्यू झालाय। आता भारत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय। यामध्ये भारताने आता ब्राझीललाही मागे टाकलंय। त्यामुळे जगात सर्वाधिक कोरोना बाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिकाच आहे। जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या IPL 13व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालंय। स्पर्धेतील पहिला सामना 4 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि 3 वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे। 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये IPL महासंग्राम होत आहे। कोरोनाच्या फैलावामुळे ही स्पर्धा मार्च ऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे। सांगली जिल्ह्यात राजकीय क्षेत्रालाही कोरोनाने विळखा दिलाय। जिल्ह्यातील 7 आमदारांसह 3 माजी आमदार 1 माजी खासदार असे डझनभर नेते कोरोना बाधित झाले आहेत। त्यामुळे सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांच्या चिंतेत भर पडली। जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, आमदार मोहनराव कदम, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील हे 7 आमदार कोरोना बाधित झाले आहेत। याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे। राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचं संकट वाढतच आहे। कोरोनाबाधित सर्व रुग्णांनी सकारात्मक विचार करावा। जिल्ह्यातील डॉक्टरांची संख्या मर्यादित असल्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत। जीवाची बाजी लावून रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत। आपल्या जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलं। अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होत आहे। कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी Tele-ICU संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा विचार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथे Tele-ICU ऑनलाईन लोकार्पण प्रसंगी टोपे बोलत होते। सोलापूर शहरात आज 972 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाय, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 12 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। 72 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 36 पुरुष तर 36 स्त्रियांचा समावेश आहे। सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 306 जणांना आज कोरोनातून बरं झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं, तर 303 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली। जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 18,490 झाली आहे, तर 7,225 जणांवर उपचार सुरू आहे। तर वाई येथील एका कोरोना रुग्णाने नैराश्यातून कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली।
कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काही सातारकर नागरिक शहरात मास्क विना प्रवास करत आहेत. अशा 28 नागरिकांवर सातारा शहर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. ही कारवाई उद्या 7 तारखेलाही सुरू राहणार आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नागरिकांना वारंवार सूचना करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. तर वाई शहरातही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दापोली तालुक्यातील पालगड येथे भरदुपारी घरफोडी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला. या सगळ्या गदारोळात एक चोर जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण येथे बाव नदीवर पोहायला गेलेले दोघेही बुडाले. पहिला मृतदेह मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांनी शोधून काढला, तर दुसऱ्या मृतदेहाचा दुपारपर्यंत शोध सुरूच होता. अखेर आज सायंकाळी राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांना दुसरा मृतदेह शोधण्यात यश आलं. हे युवक हातीव गावातील असून काल शनिवारी दुपारी ते नदीवर गेले होते. सायंकाळी परत न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला होता. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.